विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. व्हिडिओ बॉम्ब सत्तांतर अटळ असल्याचं कालचं हे त्यांनी केलेलं खळबळजनक वक्तव्य आणि त्यानंतर राज्यपालांची घेतलेली भेट या सगळ्या गोष्टींमुळे आजची पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची असणार आहे. सगळ्यांचं त्याकडे लक्ष लागलंय. आज फडणवीस नेमका कोणता बॉम्ब फोडणार याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. दुपारी 1 वाजता देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे. आता तरी विना विलंब बघतोय देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ बॉम्ब नंतर राज्यपालांची देखील भेट घेतली आणि या सगळ्या घडामोडींनंतर आज दुपारी 1 वाजता देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेत आहेत. यामध्ये ते नेमका कोणता गौप्यस्फोट करतायत, कोणता बॉम्ब नवीन फोडतायत याकडे म्हणून सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं. 50% आतलं जे आहे हे आरक्षण तर आपण तात्काळ रिस्टोर करू शकतो. त्या दृष्टीनं